मित्रांनो, स्वामी सेवेत फळ कधी मिळते? किती स्वामी सेवा करावी असे प्रश्न स्वामी भक्तांच्या, स्वामी सेवेकरांच्या मनात नेहमी येत असतात की स्वामी सेवेचे फळ मला का मिळत नाही आहे, स्वामी सेवा करून सुद्धा मला अनुभव का येत नाही आहे, माझ्या या अडचणी, माझे हे दुःख, माझे संकट, माझ्या समस्या कमी का होत नाही आहे. दुसऱ्या भक्तांना, दुसऱ्या सेवेकरांना तर लगेच अनुभव आलेत, आणि मी तर किती दिवसापासून ही स्वामी सेवा करतोय, रोज स्वामींचे नामस्मरण करतोय, तरी मला त्या सेवेचे फळ का मिळत नाहीये, माझ्या इच्छा का पूर्ण होत नाहीये, मला का अडचणीतून मुक्त स्वामी करत नाहीये. मग प्रश्न पडतो की किती करावी ही स्वामी सेवा आणि का फळ मिळत नाहीये. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न तुमच्या मनात आला, तिथेच तुम्ही स्वामींच्या परीक्षेत नापास झाला आहात असं तुम्ही समजावं. जेव्हा माणसाच्या मनात असे प्रश्न येऊ लागतात की थकलो, आता होत नाही आहे, खूप झालं, काही मिळत नाही आहे, एवढे दिवस सेवा केली पण सेवेचे फळ मिळत नाही आहे, तिथेच आपण हरतो, तिथेच आपण थांबतो, आणि ती सेवा जी आपण आधीपासून पहिलेपासून केली आहे, मनापासून मनोभावाने विश्वासाने केली आहे, ती व्यर्थ होते. म्हणून कधीही आपल्या मनात असा प्रश्न येऊ देऊ नका की मला अनुभव आला नाही, माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाही, मला फळ मिळालं नाही. वेळ आली की सगळं मिळतं, स्वामींची परीक्षा संपली की भरभरून मिळतं, समोरच्याला जेवढं मिळालं त्याच्यापेक्षा जास्त मिळतं. फक्त वेळ तुम्ही ठरवू नका की कधी तुम्हाला हवं आहे, तुम्ही फक्त निरंतर नित्य सेवा करत राहा, नामस्मरण करत राहा, आणि किती करायची हे सुद्धा ठरवू नका. जेवढी तुमची शक्ती आहे, जेवढं होईल तेवढं करा. ज्या दिवशी वाटेल की नाही होत त्या दिवशी थांबवा, पण जेवढं होतंय तेवढं तुम्ही करा. 11 माळ जप करणं महत्त्वाचं नसतं, 1 माळ केली तरी पुरे, पण मनापासून मनोभावाने करायची असते. आणि फळ हे स्वामी देत असतात, ते कधी द्यायचं हे त्यांच्यावर सोडा. तुम्ही फक्त तुमचं काम करा, आणि तुमचं काम काय तर सेवा करायचं, स्वामींचे नामस्मरण करायचं, मठात केंद्रात जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं. तर हे काम करत राहू तर 1 दिवसात 2 दिवसातसुद्धा फळ मिळेल, 1 महिन्यातसुद्धा मिळेल, 1 वर्षातसुद्धा मिळेल, पण स्वामींची नजर आपल्यावर असते हे विसरू नका. आपण काय करतोय, कोणते कर्म करतोय, सेवा करूनसुद्धा वाईट कर्म, वाईट विचार करणार असू तर मग ती सेवा काही कामाची नाही. सेवेसोबत चांगले कर्म, चांगले विचार सुद्धा महत्त्वाचे असतात, तरच स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात. आणि ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, तुम्हालाही लवकरात लवकर स्वामी सेवेचे फळ नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ.